लावता देते तर कमान द मायक्रो स्टेज प्लीज कमान ओमकार शेट्टे प्लीज थँक्यू तर या ऐकूया आपण पहिल्या सत्रासाठी काही ओव्हरसाठी आमचे निलेश मर्डेकर आहेत तर निश्चित ते औषशी शोकीन आहेत तर याचा त्यांच्याकडे सामना सुरू करावा धन्यवाद जगदीश सर ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकताय गणरायाचं स्मरण करतो अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो क्या होती है स्वतंत्रता क्या होता है स्वराज्य महाराष्ट्रा के सभी को सिखाया छत्रपति श्री शिवाजी महाराज ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवालयासमोर अनेक मावळ्यांनी आपल्या देहाच्या दीपमाला तेवट ठेवल्या होत्या महाराजांना महादेव म्हणून आपल्या प्राणांची दिलबजळ त्यांच्या उंजळीत अर्पण केली होती एका हातात निकारे तर दुसऱ्या हातात फुलं उमलत होती स्वराज्यासाठीच जन्माला आलेली ही वेडी माणसं राजांना विचारत होती की घरादारावरती काय ठेवायचं आणि संसारावरती काय ठेवायचं अशा वीर मावळ्यांना मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा अरे घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तवात क्रिकेटच्या सर्कलमध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी क्रिकेटचं वन वैभव पाहण्यासाठी घेऊन जातो श्रद्धांजली चषक दोन हजार एकवीस मध्ये उपस्थित मान्यवर प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत करतो पहिल्याच चेंडू वरती चौकार मारलाय थँक्यू तर याच दरम्यान आमचे नवनाथजी सालुंके यांचं आगमन झालंय हार्दिक हार्दिक सरचे स्वागत संदीप यांच्या बॅट मधून पहिल्या चौकाराला मित्रांनो ज्या आरती पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय चौकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर तुम्ही पाहिलं तर वीरेंद्र सेहवागने डावाची सुरुवात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये वीस वेळा चौकाराने केली आहे मैदानाच्या आतमध्ये या संदीपने पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय आणि ज्या आरती पाहतोय दावफलकावरती धावा लागल्या पाच धावा धाव फलक्यावरती लागल्यात आतापर्यंत गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे चेंडूवरती खेळलेला प्रहार येऊन थोडीशी मिळते सुटले धावांसाठी धावा धाव सुरू आहे धावा अंकित नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला तील चेंडू गेला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला धावफलकावरती आपण जाऊया धावा लागल्या आठ धावा धावफलकावरती मित्रांनो आतापर्यंत लागल्या आठ आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आ अठ्ठावीस वेळा शॉन पॉलक समोर आले आणि शॉन ने अठ्ठावीस वेळा क्रिकेटच्या देवाची आठ वेळा माफ करा विकेट आहे क्रिकेटच्या देवाची शॉन पॉलक मॅन फ्रॉम साऊथ आफ्रिका पॅडल स्वीप करायचे चित्रक्षक तिथे मात्र शॉर्ट फाईन लेग आहे फेक केली असे एकदम निश्चित अंकित केली जाईल तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलं एका बाजूला शिळ संघ आहे तर दुसऱ्या बाजूला नवापाडाचा संघ आहे एक चांगलं जबरदस्त घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे युद्धाच्या बातम्या ऐकणं कसं रमणीय रमणी त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये पहा युद्ध रंगलाय उमेश जाधव हो, गोलंदाजी मार्ग वरतून राईट विकेट चेंडू हवाई हल्ला चेंडू जातोय सीमारेषा पार सुपर सेल के उपर ये सिक्सर लांब लचक येतो षटकार संदीप मिते डी या थँक से शिर संदीप मैदानाच्या आत मध्ये लांब षटकार मारतोय माफ करा किशोरच्या बॅट मधून हा दमदार फटका आलाय दोन चेंडू खेळलाय किशोर नऊ धावा दाव धाव अंकित केल्यात पुन्हा एकदा हवाई सफर चेंडूला दिली आहे चेंडू जातोय सीमा रेषा पार मीतील धावा सा दिसे धावफलकावरती मित्रांनो हे धाव धावफलक आहे शिळ संघाचं उमेश जाधव यांच्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात एकवीस ज्या अर्थी मित्रांनो किशोर यांनी लांबलचक षटकार मारले या मैदानावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जर विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेट बद्दल जर आपण चर्चा केली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांबलचक षटकार कोणी मारला तर मॅन फ्रॉम पाकिस्तान शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकशे अठ्ठावन्न मीटरचा लांबलचक षटकार मारलाय भारतीय संघाच्या माध्यमातून महेंद्र सिंग धोनी एकशे बारा मीटरचा षटकार मारलाय तर ज्या फलंदाजाने दोन षटकार टोकल्या त्याच्यासाठी पारितोषिक आले पद्माकर पाटील खाडे यांच्याकडून आणि तो फलंदाज आहे तो किशोर आलिमकर याच्यासाठी पाचशे रुपये पारितोषिक आणि याच दरम्यान आमचे साथी, आम साथी समालोचक मित्र एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून ज्यांची आलोचना केली जाते आणि ज्याने पार कमी वयामध्ये आपलं नाव कसं चर्चेत राहील आणि एक चांगले अप्रतिम कॉमेंटर आमचे स्वागत फलंदाजी मार्कवरती संदीप सज्ज होतोय तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येऊन उभा राहिलाय दुसरं षटक आपल्याला घेऊन सतीश येस कौतुकाची थाप इथे मात्र पाहिला मी ते आपल्याला मान्यवरांचे आणि ज्या आरती मित्रांनो सातत्यपूर्व सांगत आलो की स्वराज हे तलवारीच्या पातीवरती नव्हे तर कौतुकाच्या थापेवरती उभं राहिलं होतं म्हणजे कौतुकाची थाप कुठेतरी खेळाडूंच्या पाठीमागे येणं खूप महत्वाचं आणि ते मात्र मान्यवरांच्या माध्यमातून पाहायला मिळते गोलंदाजी मार्ग वरती दुसरं षटक प्रगतीपदावरती यस या चेंडूला आभीर काहून दिला क्षेत्रशक्ती ते मात्र चेंडूचा पाठमोरा करेल त्याच्या अवा का बाहेरचा चेंडू झाले सीमा रेषा तोडून फोडून धबा मिळतील चार डिझेल थँक्यू टी से पंचवीस झावा धाव फलकावरती मित्रांनो आणि सातत्यपूर्व सांगत आलो की पंचवीस या आकडेच महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं पंचवीस जून एकोणीसशे त्र्याऐंशी चा दिवस कोण विसरेल सुवर्ण अक्षराने तो दिवस लिहिला गेला एकोणीसशे त्र्याऐंशी चा वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला आणि ज्यावेळेस मित्रांनो आपण पाहिलं की जो एकोणीशे त्र्याऐंशी चा वर्ल्ड कप खूप मोठा वर्ल्ड कप भारतासाठी होता आणि तो मात्र जिंकून दिला कपिल देव यांच्या सैनेने ती तारीख कोण विसरेल धाव फलकावरती पंचवीस झावा आतापर्यंत धाव आणि पहिल्या चेंडूवरती याही स्वागत केलंय चौकाराने गोलंदाज निघाले संदीप सतीश गोलंदाजी मार्कवरती उजव्या बाहेरचा चेंडू टप्पा पडतोय तिथे मात्र फलंदाजाला फसवतोय कोणतीही दाव या चेंडूवरती नसेल आणि ज्या या स्पर्धेची आपण चर्चा करतो थ्री सिक्स्टी अंशाचं मैदान चांगल्या दर्जाची सीमारेषा प्रगल्भाचा व्यासपीठ मान्यवरांची रेलचेल युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह डीजे डीजेची सुरेल साथ या स्पर्धेला बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करेल बॅकफुट डी पॉईंट चेंडूवरती येईल फेक करेल परंतु दोन धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत या दोन फलंदाज झाला काय क्रिकेट आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः या स्पर्धेला आपण पाहतोय प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतल्याशी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आहे दावफलकावरती आम्ही जातो सत्तावीस धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये दावफलकावरती शिळ संघाचा धावफलक सतीश निघतोय हो ऑन क्या बात क्या बात चेंडू झाले सी पार यस हे प्रयत्न पहा तिथे मात्र चांगला होतोय डीपला कौतुक करावं तेवढं कमीच ज्यावेळेस मित्रांनो अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण डीपला केलं जातं ना त्यावेळेस तुमच्या संघासाठी तुम्ही धावा वाचवता आणि क्षेत्ररक्षण करतानाही तुमच्या संघाला तुम्ही विजय मिळवून देऊ शकता अफलातून क्षेत्ररक्षण तिथे मात्र डीपला केलं गेलंय चार चेंडूचा खेळ संपला आहे उर्वरित दोन चेंडू मार्गस्थ असतील या षटकातील निघाल गोलंदाज सतीश यस नजर रोखून धरले इथं मात्र बीट केलंय स्टंपरतून ट्रॅव्हल नक्कीच होतो एस रक्षकाकडे आणि अतिशय पाठीमागचं काम चोख केलं जातं एस रक्षकाच्या माध्यमातून मित्रांनो ज्या वेळेस आपण पाहिलं जगदीश सरांनी नक्कीच उल्लेख केला जाता मितरन के या मैदानावरती बरेचसे रेकॉर्ड झाले कालपासून आपण पाहतोय परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट बद्दल मी चर्चा करेन बायकफूट वरती जाऊन आता मात्र या चीनला सन्मान दिला शितरक्षक आहे निश्चित निश्चितांकित होईल षटक क्रमांक दुसरं संपलं शिळ संघ जाऊन पोहोचलाय दोन षटका अखेरीस एकतीस या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय आणि ज्या आरती मित्रांनो मी चर्चा करतोय की कालच्या दिवसापासून आपण पाहतोय बरेचसे रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये होत आहेत आणि ज्या आरती जगदीश सरांनी सांगितलं खूप लांबलजक षटकार याही मैदानावरती लागले परंतु मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे कोणते रेकॉर्ड आहेत ते अजरामर राहतील मित्रांनो क्रिकेटच्या देवाचे अनेक रेकॉर्ड आहेत त्याच्यामध्ये तो मित्रांनो चारशे त्रेसष्ट मॅच वन डे क्रिकेटच्या या आजरामध राहणारा रेकॉर्ड आहे त्यानंतर दुसरं रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर महिंद्रिंग धोनीचा रेकॉर्ड आहे जे स्टंपिंग घेतली शून्य पूर्णांक शून्य आठ म्हणजे ऐंशी मिली सेकंदामध्ये यष्टीरक्षण केलं आहे महेंद्रसिंग धोनीने ही रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तोडणं खूप अवघड आहे आणि ज्या आरती मित्रांनो आपण चर्चा करतो की बरेचसे रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यामध्ये हे दोन रेकॉर्ड तदनंतर तर मित्रांनो पाहिलं रोहित शर्माच्या द्विशतक आहेत तेही तोडणं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कठीण आहे म्हणजे बरेचसे रेकॉर्ड आहेत ज्यावरती आपण येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच चर्चा करू दोन दावफल का वर्ती लाग लात। या दोन षटकांचा खेळ संपलाय एकतीस जावा फलकावरती लागल्यात हे आतापर्यंत दाव आहे गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी कोणाला बोलवलं जाईल जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल यस नवापाडा संघाच्या माध्यमातून पुष्कर गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक आपल्या नावी घेऊन आला स्ट्राइकिंग एंड ला किशोर होतोय सज्ज ज्याच्या बॅट मधून आले दोन धमाकेदार षटकार षटकारदा गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज होतील चर्चा नक्कीच करतोय आपण अजरमन रेकॉर्ड कोणते असतील आणि त्यानंतर जर आपण पाहतो अजरमन रेकॉर्ड शोयब ही आहे एकशे एकसष्ट पॉईंट तीन किलोमीटर पर हावरचा चेंडू वेगवान त्याने फेकलाय त्याच्यानंतर कोणी तो वेगवान चेंडू फेकला नाही यस या चेंडूला हवाई सफर दिलाय सुपर लेके ऊपर ये लगा सिक्सर मिथिल मितील डीजे डी यू डीजे इथे मात्र हल्लाबोल केलाय पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय या किशोर किशोरने ज्याच्या बॅट मधून आले तीन धमाके यस बॅकफूट वरती जाऊन इथे मात्र पंच करायचंय आणि ज्या आरती मित्रांनो आपण पाहतो बॅकफूट वरती ज्यावेळेस फलंदाज जातात त्यावेळेस ताकद लावावी लागते निर्धाव चेंडूची सांगता होते आणि ज्या आरती षटकार लागतो काय पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर केलेलं हे पुनरागमन अतिशय वाखडण्यासोखी गोलंदाजी आहे खूप कठीण असं ज्यावेळेस तुमच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लागतो आणि त्यानंतर तुम्ही पुनरागमन करता कठीण आहे पुष्कर काटे यांच्या चेंडूवरती खेळलेला फटका शेतरक्षकाच्या अव्वाक्या बाहेरचा चेंडू सीमा रेषा तोडून फोडून भेदून जाईल मेथील धावा चार डीसे थँक्यू डी से नक्कीच मित्रांनो आपण ज्या आरती चर्चा करणार होतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे कोणते रेकॉर्ड आहेत ते आजरामर राहतील मित्रांनो ब्रँड लारा याच्या चारशे धावा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावामध्ये हा रेकॉर्डही आजरामर राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे बरेचसे रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहेत येणाऱ्या काळामध्ये आजरामर राहतील वसीम अक्रम एकशे शहात्तर क्लीन बोल्ड ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेत हाही रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजरामर राहणार आहे त्याचप्रमाणे याही मैदानावरचे रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये आजरामर राहतील की काय सांगणं कठीण यस याही चेंडूला एलिव्हिशन जास्त क्षेत्ररक्षक तिथे मात्र खाली इथे मात्र झेल सुटले की चुकी सुट चुकी मित्रांनो कित्येक वेळा मी सांगत आलो प्रत्येक कॉम्बिनेटरच्या माध्यमातून तुम्ही अनेक वेळा ऐकलंच असेल नक्कीच की काय सुटल्यानंतर काय होतो त्या झेलचा उपद्रव काय होतो एक मॅच मला नक्कीच आठवते भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होती फलंदाजी मार्कवरती क्रिकेटचा देव गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सर गोलंदाजी मार्कवरती वसीम आक्रम मिड ऑफ ला अब्दुल रझाक आणि टाकलेला चेंडू सचिन तेंडुलकर सरांनी खेळलेला चेंडू मिड ऑफ एस या चेंडूला पहा स्क्वेअर कटचा फटका गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल फटका चेंडू जातोय मिळतील धाबा दोन आणि ज्या आरती आपण चर्चा करतोय त्या मॅच बद्दल भारत विरुद्ध पाकिस्तान ती मॅच आणि त्या मॅच मध्ये अब्दुल रझाकने झेड तोडला होता आणि ती मॅच भारतीय संघाने जिंकली होती आणि एक मात्र त्या मॅचच्या दरम्यानचा किस्सा नक्की सांगेन वसीम अक्रम अब्दुल रजाक कडे गेले आणि काय म्हटले माहिती आहे तुझे पता आहे तुने किसका कॅच छोडाय आणि अक्षरशः क्रिकेटच्या देवाने ती मॅच भारतीय संघाला जिंकून दिली यस या फटक्याला पहा ताकतवान फटका डीप कव्हरला पार फरार मितील धाबा सहा थँक्यू डी से आदरणीय पद्माकर पाटील साहेबांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलंय या खेळाडूसाठी धन्यवाद साहेब अतिशय अशीच कौतुकाची थाप तुमच्या खेळाडूंच्या पाठीमागे राहावी तीन षटकांचा खेळ संपलाय थँक्यू तर या दरम्यान पाहतोय आपण किशोर आलिमकर यांच्यासाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आलंय ज्या फलंदाजाने पद्माकर पाटील यांच्या यांच्याकडून पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे दुसऱ्यांदा पाहा मिळतो आपल्याला अतिशय चांगलं दोन वेळा पाच पाचशे रुपये आलेत मगाशी सुद्धा किशोरची दखल घेतली कारण ज्या खेळाडूने चांगला आहे ते खेळ खेळा आणि जी धावसंख्या ती मात्र पुढे नेण्याचा ने प्रयत्न केला याच दरम्यान पाहतोय आमचे रायगड समालोचक समितीचे सल्लागार झहीर पटेल सर यांचं या ठिकाणी आगमन झालं त्याचबरोबर मचिंद्र पाटील सर हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक सर चे स्वागत करतोय तीन षडकांचा दावा प्रणाली एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या किशोर साठी धन्यवाद अकरा चेंडू छत्तीस धावा मैदानाच्या आतमध्ये कुठल्या मित्रांनो आज ध्येय तुम्हाला ठेवायचं आहे की ही स्पर्धा आम्हाला जिंकायची प्रत्येकाने आपल्या मनामध्ये एक विचार केलाय जीवन असो क्रिकेट असो जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर मित्रांनो जे तुमच्या मनामध्ये विचार आहेत जे ध्येय आहे ते संपन्न करा झालं अनेक उदाहरण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे प्रॅक्टिस आणि मेहनतने सक्सेस झालेत त्याच्यातलं मी तुम्हाला उदाहरण देईन खेळ दोन मिनटं थांबलाय मित्रांनो उदाहरण आहे क्रिकेटच्या देवाचं मॅच होती इंडिया व्हर्सेस ऑस्ट्रोलिया फलंदाजी मार्कवरती सचिन रमेश तेंडुलकर सर गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम ऑस्ट्रोलिया ज्याने मात्र मित्रांनो डेब्यू मॅचमध्ये मी म्हणेन सचिन तेंडुलकर सरांची क्लीन बोलने विकेट घेतली होती अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये जल्लो साकारला होता आणि इतका जल्लोष साकारला की मित्रांनो का साकारू नाही तर क्रिकेटच्या देवाची विकेट त्या खेळाडूने घेतली होती त्या खेळाडूचं नाव मित्रांनो ब्रॅड हॉग आणि ज्यावेळेस मित्रांनो मॅच संपली ब्रॅड हॉक एका ओनरला घेऊन सचिन तेंडुलकर सरांच्या रूम मध्ये गेला तो बॉल घेतला आणि सचिन तेंडुलकर सरांना काय म्हंटला माहितीये सर माझ्या जीवनातला खूप मोठा दिवस आहे मला या बॉल वरती तुम्ही सिग्नेचर द्या कारण मी तुमची विकेट घेतले थी क्लीन बोलणे मित्रांनो विचारपूर्वक ऐका तो बॉल सचिन तेंडुलकर सरांनी हाताळला त्याच्यावर सिग्नेचर करायला सांगितली होती परंतु त्या बॉल वरती काय लिहिलं माहितीये का दिस डे विल बी नॉट कमिंग इन युअर लाईफ अगेन हा दिवस तुझ्या जीवनामध्ये परत कधी नाही येणार हे क्रिकेटच्या देवाने त्या बॉल वरती ब्रॅड हॉगला लिहून दिलाय आता हे खरं करायचं आहे यस इथे मात्र पहा स्वीप केलाय चेंडू जाईल ती मात्र क्षेत्रक्षक पाठ मोरा करेल यस चेंडू जातोय फायनल मारेशा पार मिळतील धावा चार डीझे थँक्यू आणि ज्या अर्थी मित्रांनो ब्रॅड हॉकची आपण चर्चा केली मित्रांनो हे शब्द लिहिले असतील ज्यावेळेस सचिन तेंडुलकर सर घरी जाऊन शांत बसले असेल आराम केला असेल नाही मित्रांनो काय चुकी झाली की ब्रॅड हॉकने माझा क्लीन बोल्ड घेतलाय चेंडू हा वेत आणि ते मात्र पहा आणखी एक झेल सुटली आहे आणि ज्या अर्थी मित्रांनो आपण चर्चा करतोय की काय असं घडलं की ब्रॅड हॉगने सचिन तेंडुलकर सरांचा क्लीन बोल्ड घेतला मित्रांनो काय त्यानंतर प्रॅक्टिस केली असेल क्रिकेटच्या देवाने पस्तीस इन्काउंटर झाले टी ट्वेंटी आयपीएल एक दिवसीय क्रिकेट कसोटी क्रिकेट साधी क्लीन बोल्ड सोडावो साधी विकेट ब्रॅड हॉग क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या देवाची दुसऱ्यांदा घेऊ शकला नाही हा क्रिकेटचा इतिहास आहे म्हणजेच की काय तुमच्या मनामध्ये जे ध्येय आहे जी जिद्द आहे तर तर ते जर साध्य करायचं असेल तर एकमेव मेहनत प्रॅक्टिस आणि परिश्रम पहिली विकेट इथे मात्र मिळाली आहे नवपाडा संघाला फलंदाज पहिला कोसळलाय संदीप हा पहिला फलंदाज कोसळलाय त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संजय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज दाखल झालेत संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती चौथो षटक यस राजा यांचा चेंडू त्याला मात्र दिशा दिली क्षेत्रक्षक त्याच्या खाली पहा झेल सुटली चेंडूचा सीमारेषा सीमा रेषा पार मिचार डीजे हॅलो तर रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी पाहतोय डीजे डीजे तर अरुण गोरपेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जाईल कि बॉल जो कमरेच्या वर आहे की खाली हे मात्र तपासलं जाईल तत्पूर्वी पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल ज्या हनुमान सिद्धी करवले विपक्ष जय गावदेवी नारिवले यांच्यामध्ये फोर्टी प्लसचा सामना असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टी शर्ट घेऊन जा सिद्धी करवले टीम आणि जर टी शर्ट घेतले असतील तर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे यस yes, इथे मात्र चेंडू नो बॉल नसेल चेंडू कंबरेच्या खाली आहे रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेसफुल होतोय मैदानाच्या आतमध्ये जाऊया पहा आधुनिक काळामध्ये हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यस या चेंडूला पहा दिशा दिली क्षेत्रक्षक तिथे मात्र बॅकवर्ड डी पॉईंटला फेक केली जाईल एकदम नक्कीच अंकित होते दाव फलकावरती आणि ज्या वेळेस आपण चर्चा करतोय की टेनिस बॉल क्रिकेट आधुनिक काळामध्ये तुम्हाला रिव्ह्यू ही सिस्टीम आलेली आहे ज्या अर्थी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या सिस्टीम पाहायचो परंतु पहा या सिस्टीम्स तुम्हाला आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात पंचांची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते मित्रांनो पंचांची आपण चर्चा करतोय की पंचांची वन तुम्ही स्पर्धा खेळू शकत नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांसाठी द्वितीय क्रमांकाचा नियम बनवलाय दावा आपण सगळ्या खेळ थांबलाय साठ धाबा धाफलकावरती लागल्यात आणि ज्या आरती मित्रांनो आपण चर्चा करतोय पंचांबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मित्रांनो ज्या पंचांनी तुम्हाला आम्हाला भुरळ गाठली बिली बाउडन मित्रांनो यांच्याबद्दल नक्कीच मी चर्चा करेन मॅन फ्रॉम मित्रांनो न्यूझीलंड बिली बावड यांच्याबद्दल जर चर्चा केली फलंदाज आउट झाला त्यांनी पहिल्या बोट पहिलं बोट वाकवलं फलंदाजाला आउट दिलं त्यानंतर मित्रांनो षटकार केला गेला दोन्ही हाताची बोटं त्यांनी वाकवली आणि फलंदाजाला षटकार दिला मित्रांनो ही त्यांची स्टाईल होती का तर नव्हती मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णवला त्यांचा कार ऍक्सिडेंट झाला आणि त्यांच्या बोटाला इंजरी झाली रेहू मेटाइड थ्री रेस्टिज नावाची इंजरी बिली बावडोन यांच्या बोटाला झाली आणि त्यानंतर ते बोट त्यांनी कधीच सरळ केलं नाही म्हणून की काय बिली बावडोन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाज आउट झाला पहिलं बोट वाकवलं आउट दिला षटकार केला दोन्ही बोट वाकवली आणि षटकार दिला म्हणजे कुठेतरी जी इंजरी झाली ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टाईल घायल होऊन बसली ज्या आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोटे अंपायर यांना पाहतो ज्यांचं मूळ नाव शंकर धोत्रे आहे मित्रांनो त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला भुरळ घातली गोटे अंपायरचा उदय कसा झाला एक वेळेस पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारत होता आणि डीजे वाजला आणि त्याच्यावरती ते नाचले प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या दाद दिली तिथून पुढे गोटे अंपायरचा उदय झाला तो तुम्ही आम्ही पाहिला मैदानाच्या आतमध्ये जाऊया तुम्ही युद्ध रंगलाय संजय मैदानाच्या आतमध्ये सज्ज यस कोल्हो टप्प्याचा हा चेंडू इथे मात्र खेळून काढलाय क्षक करेल दुसऱ्या धावेच दोन धावा होतील पूर्ण दोन धावा पूर्ण झालेत या मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी आहे धावांचा मोठा डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभा राहतोय आणि तो पारही केला जातोय तर या कुंदम पगड्यांचं आगमन झालंय त्यांना इन्व्हाइट करतोय मंचावरती या यस गोलंदाज राजा जाधव यांचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू बाउन्स बॉल तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो आणि बाउंसर ज्यावेळेस मित्रांनो चर्चा करतो ना षटक क्रमांक मला त्या ठिकाणी चौथं संपलंय दहा फलकावरती शिरसंग जाऊन पोहोचलाय बासष्ट धाबा दाव फलकावरती मित्रांनो एक काळ होता की वेस्ट इंडिजचे खेळाडू बाउन्सर फेकायचे ज्यावेळेस क्रिकेट हा खेळ सुरू झाला त्यावेळेस क्रिकेटमध्ये नियम नव्हता की तुम्ही एका षटकामध्ये एकच बाउन्स टाकू शकत होता वेस्ट इंडिजचे खेळाडू एका षटकामध्ये चार ते पाच बाउन्सर टाकायचे उंच तगडे असायचे त्यांचा बाउन्सर खेळणं फलंदाजांना अवघड होतं आन, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कुठेतरी जाणलं आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये नियम आला की तुम्ही षटकाला एकच बाउन्स टाकू शकता दुसरा टाकला तर तो नो बॉल घोषित असतो म्हणजे क्रिकेट जसं जसं पुढे गेलं तसं तसं मात्र क्रिकेटचे नियम बदलत गेले चार षटकांचा खेळ संपलाय बासष्ट धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यावर वेळ घेऊ नका दोन्ही संघ तर सोपान पाटील आमचे रंजनच्या यांचं आगमन झालं त्याच बरोबर सिद्धी करवल्याचे विजय पाडील हे सुद्धा येथे उपस्थित आहेत त्यांना इन्व्हाईट केलं जात मंचावरती या पण आपला सहर्ष स्वागत आहे आणि जारती मित्रांनो आपण चर्चा करतोय क्रिकेट या खेळाबद्दल मित्रांनो आज तुम्ही पाहिलं लिदर बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट आणि अंडरम क्रिकेट हे तीन थरार आहेत आत्ताच्या घडीला क्रिकेटच्या पटलावरती लेदर बॉल क्रिकेटमध्ये एकशे एकशे त्रेसष्ट ग्रॅमचा चेंडू वापरला जातो मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकशे वीस ग्रॅमचा चेंडू आहे अंड्राम क्रिकेटमध्ये ऐंशी ग्रॅमचा चेंडू वापरला जातो आणि मित्रांनो आज पहा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती एकशे वीस ग्रॅमचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आहे पाचवं षटक आपल्या नाभि घेऊन सतीश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक मार तोडफोड षटक आहे मार्गस्थ यस इथे मात्र पहा तीन यष्ट्यांच्या समोर पकडलाय फुलंदाज बॅक टू द पवलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येतोय विकेट गिरता वा संगीत बसता वा हम चले डीजे के, के पास यू गए और यू आय यू डीजे तेरा चेंडू मध्ये एक्केचाळीस धावांचा डोंगर याने उभा केला मित्रांनो खेळ आवडला असेल तर नक्कीच किशोर साठी टाळ्या होऊन जाऊ द्या एक्केचाळीस धावांचं योगदान आपल्या संघाला या खेळाडूने दिलंय मैदानाच्या आतमध्ये पुढचा फलंदाज क्रमांक चौथा दाखल झालाय सुगंध हा फलंदाज आत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय क्रमांक चौथ्यावरती स्लॉग ओव्हरचं शेवटचा छटक मार्ग असं शेत्रक्षण जर आपण पाहिलं डीप मिड विकेट सी कॉर्नर लॉन्ग ऑफ लॉंग ऑन डीपिक स्ट्रकवर मिड ऑफ शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग हे आहे अंतर अंतर्वर्तुआातलं चित्रक्षण इनसाइड आउट चेंडूला हवाई सफर मिथिल धा बस डी धन्यवाद डी इनसाइड आउटफट काय का खेळलाय आहे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु पुनरागमन ज्या आरती केलं या चेंडू वरती आहे षटकार नक्कीच लागलाय त्यानंतर एक चांगलं पुनरागमन स्लॉग ओव्हरचं षटक आहे फलंदाज आक्रमकता दाखवणार बॅटचा फैस ओपन करणार सर्वात मोठा स्कोर आम्हाला उभा करायचं आहे हे त्यांचं असणारं ध्येय आहे डेट दे बॉल पंच घोषित करतायत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज होत आणि ज्या का आरती मित्रांनो आपण पाहतोय की गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सु, सुगंध पाचवं षटक घेऊन आणि स्लोर वन चेंडू वेळेस पाहतो आपण की आधुनिक काळामध्ये ज्याची ओळख आहे वेरिएशन तुम्हाला आजकाल पाहायला मिळतात नक्कीच त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया स्लोर वन चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला कसा इथे मात्र नक्कीच थांबवलंय पंचांनी दुसऱ्यांदा थांबवलंय सुगंधला येस खेल लेला सा या गोलंदाज सतीशच्या चेंडूवरती सुगंधने खेळलेला फटका एकदम निश्चितांकित होते दुसऱ्या धाबेचा केला जाईल की प्रयत्न परंतु एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय मित्रांनो आरती स्लोनवर चेंडूची आपण चर्चा करतोय की आधुनिक काळामध्ये या चेंडूने कित्येक फलंदाजांचा घात केलाय मित्रांनो स्लोर चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये तुम्ही झेर खानच्या माध्यमातून दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपला पाहिला असेल जो स्लोर चेंडू खूप गाजला युवराज सिंग युवराज सिंगच्या फलंदाजी बरोबर मित्रांनो याचा उगम कसा झाला जहीर खानने सांगितलं होतं की एक श्रीलंकेचा खेळाडूला मी पाहिलं होतं स्लोर वन चेंडू करताना एक्रोस द बॅट खेळायचा प्रयत्न फसलाय टप्पा पडतोय उजव्या असते बाहेर सतीचा चेंडू डिलेवर होतोय आणि आरती मित्रांनो सांगितलं होतं जहीर खानने की मी तो चेंडू पाहिला गॅरिक असतो यांच्याबरोबर चर्चा केली एक महिना प्रॅक्टिस केली आणि दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपला आम्ही स्लोर वन चेंडू पेश केला आणि बहरदार चेंडू म्हणून तुम्ही आम्ही पाहिला दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपला डान्सिंग डाउन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला फलंदाज इथे मात्र स्टंपिंग आउट असेल विकेट गिरतावं संगीत बसतावं आमच्या लिंग के पास यू गए और युवाय थँक्यू डीचे एकोणसत्तर धावा धावफलकावरती लागल्यात सत्तर धाव्यांचं लक्ष असेल नवापाडा संघासमोर येणारे बॉल तुमच्याकडे असतील तीस तीस बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत सत्तर धावा आणि जाता मित्रांनो मी एवढेच म्हणेन सागरातले पाणी कधी आठणार नाही अरे सागरातले पाणी कधी आठणार नाही अरे या क्रिकेटची ओढ कधी सोडणार नाही अरे हाच जन्म काय अरे हजारो जन्म झाले तरी हा नाद क्रिकेटचा सुटणार नाही तुर्तास मी निलेश मराडेकर मॅन फ्रॉम नवी मुंबई थांबतो थँक्यू सो मच निलेश जी थांबा थांबा तर चला साठी या सिद्धी गरवले टीम आणि त्याचबरोबर नारिवले मित्रांनो नक्की सत्तर धाव्यांचं लक्ष्य आहे स्पर्धा आपण पाहत आहे आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक दोन हजार एकवीस च भव्य दिव्य पर्व आपल्या समोर आहे पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये माझा आवाज तुमच्या समोर असेल अनेक स्पर्धांना आपण आवाज पाहत आहे जगदीश सर असेल त्यानंतर हिंदीतून तुम्ही समालोचन ऐकलं त्यानंतर ओंकारजी सर असेल बरेचसे समालोचक आज टेनिस बॉल क्रिकेटला लाभलेत म्हणजे वेगवेगळे वेग आवाज तुमच्या समोर असतील सत्तर धाब्याचं लक्ष आहे या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल मित्रांनो ज्या आरती मी चर्चा केली दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपला येस जगदीश सर कंटिन्यू थँक्यू तर या गावदेवी नारिवली टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जे हनुमान सिद्धी करवले गणेश पाटील या लवकर भेट ना करू आम्ही ऑलरेडी अगोदर सूचना दिल्या होत्या आपल्याला तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मॅगी यांना पाहू शकाल आपण थोडीशी उशीर झाला मॅगी तर चला दोन टीमचे कॅप्टन याच आहे आपण टॉसबॉक्समध्ये तर नाणेपिकी करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झाले आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार एक शांत स्वभावी माणूस सर्वांचे लाडके सन्मानिय झहीर पडेल सर यांच्या शुभासे या सामन्याची नाणेपिकी केली जाईल मध्ये चला दोन्ही टीमचे कॅप्टन राजू लवकर त्याचबरोबर गणेश पाटील संतोष मडवी या स्वागत आहे आपला तर आज मात्र समालोचकांची तोप या ठिकाणी पाळ मिळेल राजू टॉस केला फोर्टी प्लस ची नेक्स्ट मॅच आपल्या समोर आणि नाणेफेकीचा कौल होतोय रायगड हिंदी भाषेचा एक बुलंद आवाज आणि नाणेफिकी जिंकली आहे सिद्धी करवलेच्या कॅप्टन तर आपण चर्चा करू सिद्धी करवलेच्या कॅप्टन सोबत टॉस जिंकलाय समोर ठाणे जिल्ह्याचा ठाणा वाघ विश्वनाथ मस्कर त्यांचीच टुर्नामेंट त्यांचंच मैदान आणि घरच्या मैदानावरती शिकार करण्याची संधी सिद्धी करवल्या टीमला निर्णय काय असेल डे नाईट प्लस मध्ये माझ्या चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढी मोठी मी स्पर्धा पाहिली नाही आणि कुठे होणंही तितकस कठीण आहे का म्हणाल स्पर्धेबद्दल दोन शब्द खरंच स्पर्धा फार मोठी आहे आणि खूप सुंदर आयोजन आहे आणि आता ज्यांची स्पर्धा तेच आपल्या समोर आहेत विश्वनाथ मस्कर आणि दोन्ही कॅप्टन असे एका बाजूला रायगडमधली पहिली प्रीमियर लीग भरवली कोणी तर ते आपले कॅप्टन सिद्धी करवलेचे आणि दुसऱ्या बाजूला चौदा गाव प्रीमियर लीग आपल्यासमोर कोणी आणली ठाणे जिल्ह्यामध्ये तर दे 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 ते नाव विश्वनाथ मस्कर पाच मॅच किती पण थांबवण्याचा माइंडसेट असेल तर आपल्या सोबत विश्वनाथ मस्कर खरं तर त्यांची जी स्पर्धा आहे कॅप्टन देखील टॉस गमावला बॅटिंग करायची खर त्या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर षटकार चौकर तुम्ही मारले किंवा क्रिकेटच्या माध्यमातून अनेक वर्ष या मी म्हणे चौदागाव परिसराला किंवा आपल्या विभागातील क्रिकेटला खऱ्या अर्थानं जर डेव्हलप कोणी केलं आणि वर कोणी आणलं तर ते नाव आहे विश्वनाथ मस्कर तर एकदा या नावासाठी आणि या स्पर्धेसाठी मित्रांनो नक्कीच झाल्या पाहिजेत ज्यांनी फोर्टी प्लस साठी एक मोठी स्पर्धा आपल्या समोर आणली टॉस गमावला पाचवची मॅच कुठपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न आम्ही साठ पासठ पर्यंत रन मारण्याचा प्रयत्न करणार कोणत्या फलंदाजांकडनं जास्त अपेक्षा राजू आहे लक्ष्मण आहे शरद आहे अनेक स्पर्धा सातत्यानं भरवल्या जातात फोर्टी प्लस क्रिकेट म्हटलं तर खरं तर अर्जुनबाई पाटील यांनी या क्रिकेटची मी म्हणाल बीजं रोवली हो आणि विश्वनाथ मस्कर या नावानं ना त्या बिजांचं रूपांतर एखाद्या कल्पवृक्षामध्ये केलं आणि आज फोर्टी प्लसचं क्रिकेट खऱ्या अर्थानं जर डेव्हलप का होत आहे तर त्यामागे ही दोन नावं आवर्जून घेतली जातात मग आज तुमची स्पर्धा आहे आणि स्वतःच्या घरच्याच मैदानावरती खेळायचं आहे क्रिकेट एक वेगळा पार्ट आहे हाराल जिंकाल तो क्रिकेटचा संघर्ष मैदानावरती सांगून जाईल मग एक भव्य स्पर्धा आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर विश्वनाथ मस्करे नाव चर्चेत राहिलं तर आधी देखील नावाची चर्चा आता देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आहे किती आनंद मिळते एवढी मोठा स्पर्धा यशस्वीरित्या पार झाल्यानंतर ओमकार शेट्टी खूप आनंद आहे आणि आम्ही पण या मैदानावर पहिल्यांदाच खेळतो कारण आम्ही या मैदानावर आजपर्यंत खेळलेलो नाही कारण हा मैदान पहिला रेग्युलर खेळासाठी नव्हता पण आता तो आम्ही करून घेतला दुसरी गोष्ट या मैदानासाठी पंधरा दिवसात आम्ही हा मैदान तयार केला आणि याच्यासाठी पूर्ण नारवी ग्रामस्थ मंडळ दोन्ही रेग्युलर आणि पोर्टेबल क्रिकेट सर्वांचा हातभार लागलेला आहे आणि सर्वही मोठ्या उत्सवाने हा मैदान तयार केलेला आहे जे आधी पाहिलं तर खेळण्यासाठी परिस्थिती देखील नव्हती मात्र सुरुवात आधी थोडी थोडी केली वळवली बस संघान आणि त्यानंतर पूर्ण नारिवली गावांना एकत्रित येऊन ज्या मातेचा आशीर्वाद या गावावरती राहिला त्या गावदेवी मातेच्या नावाने क्रीडांगण तयार झालं आणि त्याच क्रीडा नगरीवरती आता फोर्टी प्लस ना लाक लाक चा नारिवली संघ उतरणार आहे दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आणि वळूया आपण चालू सामन्याकडे विश्व ऑल द बस बुथ द टीम वॉच कॉमर्ची बॉक्स नक्कीच ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलाय ओमकर सरांचा आवाज एक, एक बुलंद आवाज या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा आवाज तुम्ही ऐकताय मैदानाच्या दिशेने सत्तर धाव्यांचं टार्गेट समोर त्याचं पहिल्या चेंडूवरती खेळलाय चौकार खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्या भात्यातून क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलाय कोणती धाव धाव फलकावरती नसेल आणि ज्यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्याचं प्रत्युत्तर फलंदाजांना खूप अवघड असत त्याच्या फुलटॉस घेऊ शकता हेलिकॉप्टर फटका लावू शकता म्हणजे बरेचसे प्रत्युत्तर यॉर्कर चेंडूलाही आहेत म्हणजे क्रिकेटच्या तुम्ही फोडू शकता चेंडू घेऊन पहिल्या षटकातला खोट्या टप्प्याचा हा चेंडू येस इथे मात्र गॅप सोडलाय चेंडू नये दीपिक कव्हर चेंडू झिमारे पार फरार मिथील धबा चार डिसे

ही मॅच आम्हाला जिंकायची आणि मित्रांनो क्रिकेटमध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर अद्यापही तयार झालेला नाही चेंडू हा लॉफ केला येस बुलंदिक पॉवरफुल फटका धावा मिळतील सहा डिसे बाळा बोराडे फलंदाजी मार्ग वरती नवापाडा गावचा सुपर डुप्पर स्टार खेळाडू फलंदाजी मार्ग वरती आग ओकतोय सीमा रेषेला आग लावतोय आणि पावर प्लेच्या षटकामध्ये तारंबळ करून टाकले आणि ज्या आरती मित्रांनो आपण चर्चा करतोय की पावर प्लेचं षटक कसं फोडायचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कोणी दाखवलं तर मित्रांनो मॅन फ्रॉम श्रीलंका सनत जयसूर्याने दाखवलं पावर प्लेचं षटक कसं फोडायचं निघालय सुगंध या बाळा बोराडे साठी या चेंडूला मात्र दिशा दिली क्षेत्रक शक्त्याच्या खाली पहिला फलंदाज येथे कोसळलाय बारा बाळा गोराडेला इथे मात्र पर्थाब लागेल बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्चर्यला येतोय विकेट व संगीत बसतावं हम चलेंगे डी के पास यू गय और यु आय एलजाई पहाठी आई एलजाईली पहाठी एलझाई तुझ्या गुड इज संदीप यांनी ही झेल पकडली मित्रांनो आणि या दुसऱ्या सत्रामध्ये पहिली झेल संदीप यांच्या हातामध्ये गेली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जर चर्चा केली तर सर्वाधिक झेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणी पकडल्या मॅन फ्रॉम श्रीलंका महिला जयवर्धने दोनशे अठरा झेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावरती आहेत दुसऱ्या सत्रामध्ये पहिला चेंडू गेलाय संदीप यांच्या हातामध्ये आणि बाळासारखा मोठा फलंदाज माघारी परतलेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप म्हात्रे दाखल आणि ज्या आरती मित्रांनो आपण चर्चा करतोय पावरपेचं षटक कसं फोडायचं आपण पाहतोय बाळा यांनीही दाखवलं त्यानंतर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये श्री संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं की पावरपेचं कसं षटक फोडायचं किशोर यांनी दाखवलं होतं की पावरपेचं षटक कसं फोडायचं परंतु भारतीय पर संघाच्या माध्यमातून कोणी दाखवलं वीरेंद्र सेहवाग यांनी दाखवलं पावरपेचं षटक कसं फोडायचं चेंडूला कार्पेटचा फटका जुरकस खेळलाय चित्रशक्ती ते मात्र तैनात एक धावांकित दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा होतील पूर्ण पहिलं षटक संपलंय दावफलकावरती आपण जाऊया सोळा धावा दावफलकावरती लागल्यात एका षटकाचा संपलाय खेळ आणि सोळा या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं मित्रांनो सोळा वर्ष दोनशे पाच दिवसाच्या असताना क्रिकेटच्या देवाने आपल्या जीवनातली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली मॅच खेळली कराचे येते इंडिया वर्सेस पाकिस्तान पहिल्या अवघ्या धावा पंधरा आणि ज्या अर्धी आपण क्रिकेटच्या देवाची चर्चा करतोय वर्ष होतं अवघ सोळा दिवस होते दोनशे पाच पहिली मॅच कराची येते पाकिस्तान संघाविरुद्ध भरदा वेगाने टाकणारे चेंडू त्याला प्रत्युत्तर द्यायचं होतं क्रिकेटच्या देवाने पंधरा धावेंच दिलं मित्रांनो ते त्या स्पर्धेच्या दरम्यान एक गोष्ट नक्कीच घडली इंडिया वर्सेस पाकिस्तान जी सिरीज होती त्या सिरीज मध्ये एक गोष्ट घडली नक्कीच मी सांगेन मित्रांनो आज तुम्ही आम्ही क्रिकेटच्या देवाला पाहतोय ना ते फक्त आणि एका आणि एका, एका गोष्टीमुळेच पाहतोय त्याच्याबद्दल मी चर्चा करेन आणि देवाला कधी पाहू शकलो नसतो त्या क्रिकेटच्या पटलावरती चर्चा नक्कीच करूया मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आहेत गोलंदाजी मार्कवरती संजय जी वास्कर गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक आपल्या नावे घेऊन फलंदाजी मार्कवरती स्ट्राइकिंग एंडला फलंदाज उमेश जाधव स्ट्रायकिंग एंडला हाफ फलंदाज सज्ज होतोय मित्रांनो क्रिकेटच्या देवाबद्दल आपण चर्चा करतोय त्या सिरीज मध्ये घडलं काय मॅच होती इंडिया वर्सेस पाकिस्तान युनिस गोलंदाजी मार्ग वरती वेगाने टाकलेला चेंडू चेंडू लागला न, न, नाकाला रक्त बंबाळ क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सर जागेवरती कोसळले नॉन स्ट्रायकर एंड सिद्धू पाजी त्यावेळेस फेजिओथेरेपिस्ट अली इराणी धावत आले आणि मात्र सचिनला सावरलं नाकावरती संपूर्ण रक्त पोचलं आणि आली इराणी म्हटले की तू वापिस चल बाद मे फिर वापिस आजा सिद्धू पाजी म्हटले की तू फिरसे वापिस जा फिर त्यावेळेस मित्रांनो तो सोळा वर्षाचा मुलगा काय म्हटला माहिती आहे मै खेले गा खेळला नाही तर अखंड विश्वाचा देव बनला पाडल स्वीप करायचे इथे मात्र पहा क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू जाईल सीमा रेषा पार म्हणजे जिद्द चिकाटी काय क्रिकेटच्या देवाकडे होते धावा आल्या चार डिसे दौफलकावरती आपण जाऊया वीसवा दौफलक्यावरती लागल्यात हे आहे आतापर्यंत धवफलक या हा चेंडू पहा टप्पा पडतोय आतमध्ये आणला जातोय नॅचरल अँगलचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने केला गेला मित्रांनो आपण क्रिकेटच्या सा देवाची सातत्यानं सा चर्चा केलो काय परिश्रम काय मेहनत घेतली असेल व तेव्हा मात्र कुठेतरी जाऊन एवढ्या मोठ्या उंचीवरती क्रिकेटचा देव जाऊन पोहोचला कित्येक चेंडू त्यांना येऊन लागले त्याच्यामध्ये लागलेला चेंडू आपण पाहिलं नाकाला खोलवड टप्प्याचा हा जेनू त्याच्यावरती प्रहार चढवलाय एक धाव येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल मैदानाच्या आतमध्ये दोन धावा नक्कीच पूर्ण झाल्या सत्तर धावेचं टार्गेट तुमच्या समोर त्याचं प्रतिउत्तर तुम्हाला द्यायचंय जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि परिश्रम मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतील आज गावासाठी तर गावच्या विजयासाठी आम्हाला लढायचंय नक्कीच मी अकरा चर्चा केली तर नक्कीच मी चार वेळी समोर घेऊन येईन मी माझं गाव माझं मैदानात उतरले जरी अकरा खेळाडू तरी प्रत्येक गावकऱ्याला मैदानात स्वतः उतरल्याचा भास होतो कारण तो, तो खेळाडू त्या गावकऱ्यासाठी सचिन विराट धोनी पेक्षाही खास असतो मैदानात जरी तुम्ही एकटे उतरले असलात तरी हजारो पाठीराक्यांचं बळ तुमच्या पाठीमागे आहे अरे जिंकलात तर कौतुक होणारच आहे परंतु हारला तर इतिहास घडला पाहिजे हीच जिद्द आणि हीच चिकाटी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखवायचे धाबा मिळाल्या चार धाव आपण जाऊया चौकारनिशी धावफलक जाऊन पोहोचलय सव्वीस जावा धाव फलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये सव्वीस महानगरपालिका आहेत आणि त्याच्यामध्ये श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड यस ऑन राईस फटका टाइमिंग पहा चेंडू जातोय डीप दोन ला होत्या मित्रांनो क्रिकेटच्या देवालाही सरळ बॅटने फटके खेळणे पसंत होते आणि तोच फटका मैदानाच्या मध्ये अवलंबलाय उमेश जाधव यांच्या बॅट मधून हा फटका आलाय सत्तर धावेचं टार्गेट प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी रीड तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे एक प्लॅन फर्स्ट दुसरा प्लॅन तुम्ही अंबलात आण म्हणजे प्लॅनिंग आणि नियोजन मित्रांनो खऱ्या अर्थानं जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर एकमेव काळ होता शिवकाळ छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ जर तुम्ही पाहिला ना तर नियोजन प्लॅनिंग अप्रतिम होतं प्रत्येक गणिमी काव्या पाठीमागे त्यांचं नियोजन प्लॅनिंग होतं म्हणूनच काय मित्रांनो परदेशी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हंड्रेड मार्काला पेपर आहे मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध रंगलंय एका बाजूला नऊ पाडा तर दुसऱ्या बाजूला संघ येऊन भिडलाय खुलवा टप्प्याचा हा चेंडू त्याच्यावरती प्रहार क्षेत्रक्षक येईल यस ये, ये, तिथे मात्र चुकीला माफी नाही पुन्हा चेंडू गॅदर केला जाईल फेक केली जाईल धाव निश्चित अंकित होत आहेत आणि ज्या आपण पाहतोय क्रिकेटमध्ये या स्तरावरती चुका तुमच्याकडून घडतात तर मॅच तुमच्या हातातून जाणार आहे परंतु जर चुका नाही केल्यात तर मॅच तुमची आहे ज्यावेळेस आपण पाहतो क्षेत्रक्षण तुमचं पन्नास टक्के परफेक्ट असेल ना त्यावेळेस तुमचा संघ मॅच जिंकतो पंचवीस टक्के काम आहे फलंदाजाचं पंचवीस टक्के काम आहे गोलंदाजाचं षटक क्रमांक दुसरं संपलं धावा लागला लाग दाव फलकावरती तीस धावा धाव फलकावरती आता आतापर्यंत लागलेत मित्रांनो थ्री झिरो हे आतापर्यंत दाव फलक आहे दाव फलकावरती अठरा बॉल चाळीस रन ची गरज आहे चाळीस धावा अठरा बॉल हे समीकरण तीन षटकांसाठी आपल्या समोर असेल अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आहे अतिशय मित्रांनो ज्या अर्थी आपण स्पर्धेचा उल्लेख करतो थ्री सिक्स्टी अंशाचं मैदान प्रगल्भाचा व्यासपीठ मान्यवरांची रेलचेल चांगल्या दर्जाची सीमा रेषा डीजेची सुरेल साथ त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून लाख प्रेक्षक समालोचकांची मांदी आळी या स्पर्धेला आपण पाहतोय लाभलेलं हे वन वैभव आहे तिसरं षटक कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे सुगंध गोलंदाजी मार्ग वरती तिसरं षटक आपल्याला घेऊन अठरा चेंडू चाळीस झावेची गरज दोन्ही संघांसाठी चार ओळी नक्कीच घेऊन मंझिल से आगे बडकर मंझिल तलाश कर से आगे बढ़कर मंजिल तलाश कर अरे मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर एनारे बॉल अठरा रन्स बनवायचे आहेत चाळीस चला स्पीड अप घ्या आपण वेळ घेऊ नका दोन्ही संघ विनंती असेल मित्रांनो सुगंध निघालाय या चेंडूला पहा अक्कू टप्प्याचा चेंडू त्याला मात्र दिशा दिली चेंडू जाईल मित्रांनो यस फाईन लेग सीमा रेषा पार मिळतील धाबा चार हाफ ट्रॅकर चेंडूला दिलेली दिशा डिझे थँक्यू डीझे आणि ज्या आपण मित्रांनो हाफ ट्रॅकर चेंडू पूल फटका टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आता मात्र परवलीचा फटका झाला एक वेळेस हाफ ट्रॅकर चेंडू म्हणजे हाफ बॉल चेंडू फलंदाजांना खेळणं अवघड होतं भारतीय संघालाही अवघड होतं परंतु जे आत्ताच्या यस वेळ घेऊ नका मित्रांनो शिर संघाला विनंती असेल पंचांनी कॉल दिलाय आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे एक षटक तुम्हाला पाच मिनिटांमध्ये संपवायचं आहे की टेनिस बॉल क्रिकेटला असलेलं एक टायमिंग आहे एक द बॅट खेळायचा आहे उजबी बाहेर आता मात्र नीरव चेंडू फेकलाय आणि मित्रांनो आपण हाफ बॉल चेंडूची चर्चा करतोय अकूट टप्प्याचा चेंडू ज्याला पूल फटका आपण पाहतोय अतिशय चांगला खेळला जातो टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परंतु पुल फटक्याचा मास्टर जर कोणाला म्हटलं गेलं या सिद्धे मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला पूल केलाय दिशा दिलीय मिथिल धावा या चेंडू वरती हवाई हल्ला चेंडूचा सीमा रेषा पार मिथिल धावा सहा डीजे मित्रांनो जे संगीत तुम्ही ऐकलं अमोल जाधव हो, यांनी गायलेले हे, हे है, है। ये है। संगीत आहे हे व्यक्तिमत्व जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण डोळ्याने दिसत नसलेलं व्यक्तिमत्व आहे परंतुरीच गुणगान त्यांनी त्यांच्या मुखातून काढलंय यस इथे मात्र पंचांनी बोट उचललाय फलंदाज येथे कोसळलाय आणखी एक विकेट मिळते संघाला विकेट गिरतावा संगीत बजतावा हम चलिंग डीजे के पास यु गए और यू आहे थँक्यू मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय मात्रे मैदानाच्या फलंदाज दाखल होतोय आव्हान मोठा आहे त्याचं द्यायचं आहे चर्चा नक्कीच करतोय या आपण कुठेतरी हाफ बॉली चेंडूची चर्चा करतोय अकूट टप्प्याची गोलंदाजी आणि त्याच्यावरती पुल फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुल फटक्याचं मास्टर कुणाला म्हटलं गेलं मित्रांनो रिकी पॉन्टिंग ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंटर या नावाने ओळखलं गेलं त्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूलचा मास्टर म्हटलं गेलं मित्रांनो रिकी पॉन्टिंगची आपण चर्चा केली रिकी पॉन्टिंग जर म्हटलं तर रिकी पॉन्टिंगचं लव्ह मॅरेज आहे आणि ती गाठ स्टेडियम वरती जुळली होती तर स्टेडियम कशी नजराला नजर भिडली नक्की चर्चा करेन यस या चेनूला पहा पाडलांची गोलंदाजी दिशा दिली चित्र शकतो फेक केली जाईल एकच दाव फलकावरती येते सत्तर धाव्यांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे नवपाड संघाला दव फलकावरती मी जातो एक्केचाळीस धावादाव फलकावरती लागल्यात आतापर्यंत फलंदाजी मार्ग वरती उमेश जाधव आघाडीला आलेला आहे हा फलंदाज हा फटका येतोय क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचलाय अतिशय चांगली झेल खोदून काढली आहे उमेश जाधव यांचा झालाय घात डीसे थँक्यू थँक्यू येणारे बॉल बारा रन्स बनवायचे आहेत एकोणतीस समीकरण आपण नव्याने मांडूया बारा चेंडू एकोणतीस धावेची गरज विजयाचं समीकरण नवपाडा संघासमोर असेल आणि ज्या आरती मित्रांनो रिकी पॉन्टिंगची मी चर्चा करणार होतो की रिकी पॉन्टिंगचं लव्ह मॅरेज कसं जुळलं सुगंध आलिमकर यांच्यासाठी पारितोषिक आले आमच्यापर्यंत पाटील यांच्या माध्यमातून कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती आली आहे आणि ज्या आरती मित्रांनो चर्चा करतोय खेळ दोन मिनिटं थांबलाय रिकी पॉन्टिंग बद्दल आपण चर्चा करतोय रिकी पॉन्टिंगची लग्नाची गाठ कशी जुळली मित्रांनो ज्यावेळेस पहिलं सत्र ऑस्ट्रेलियाचं संघाचं संपलं त्यावेळेस ती मॅच बघण्यासाठी रिकी पॉन्टिंगचे नातेवाईक मैदानावरती होते स्टेडियमवरती आणि पहिल्या सत्र संपलं त्यावेळेस रिकी पॉन्टिंग आपल्या नातेवाईकांना भेटायला गेला आणि त्याच्याच नातेवाईकांच्या बाजूला रिकी पॉन्टिंगची पत्नी अर्थात जेनिफर बसली होती आणि जेनिफर वरती त्याची नजर पडली नजराला नजर भिडली आणि दोघं एकामेकांच्या प्रेमामध्ये पडले म्हणजे कुठेतरी स्टेडियम वरती सुरू झालेली लव्ह स्टोरी रिकी पॉन्टिंगने त्याचा शेवट लग्नाने केला म्हणजे क्रिकेटच्या पटलावरतूनही लग्नाची गाठ जुळली लव्ह स्टोरी तुम्ही आम्ही पाहिली रिकी पॉन्टिंगचं लव्ह मॅरेज आहे चौथं षटक आपल्या नावी घेऊन बारा बॉल एकोणतीस रनची गरज समोर गोलंदाज उभा राहिलाय आपल्या गावासाठी गोलंदाजी मार्कवरती वरती जबाबदारी आज आपल्या खांद्यावरती निर्णायक षटक संघाच्या माध्यमातून प्रगतीपथावरती असेल विनोद भोईर गोलंदाजी मार्कवरती वरती चौथं षटक आपल्या नावी घेऊन यास फलंदाजी मार्ग वरती राजा जाधव सज्ज झालाय बारा बॉल एकोणतीस ची गरज इनसाइड आउट दिशा दिली एक एकदा निश्चित अकरा बॉल अठ्ठावीस जावेची गरज प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे समीकरण बदलणार आहे मॅच कोण घेऊन जाईल नवापाडा कि शिळ शिळ की, की नवापाडा आपला अशी मॅच रंगली आहे ही स्पर्धा कोण जिंकेल पाहण्या उसुक्याचा असेल या स्पर्धेवरती नाव कोण कोरेल एक्रोस द बॅट या सिद्धी मात्र प्रयत्न फसला एकदा निश्चित अंकित होते आता मात्र दहा बॉल तुमच्याकडे असतील रन्स बनवायचे आहेत सत्तावीस प्रत्येक चिल्लूच्या पाठीमागे समीकरण बदलत आहे मित्रांनो तर आपण चर्चा करतोय स्पर्धा कोण जिंकेल नाव कोण कोरेल तुफानी हल्ला जोरदार बल्ला तुफानी हल्ला जोरदार बल्ला कोण जिंकणार क्रिकेटचा किल्ला यस आणखी एक फलंदाज नऊपाडा संघाचा कोसळलाय डीसे यस फुडचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत कुठेतरी नऊ बॉल तुमच्याकडे असेल उत्खंट शिगेला घेऊन जाणारी मॅच आपल्या समोर संपन्न होते काय उत्खंठा वाढते प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे क्रिकेटचा थरार आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ ज्याचं नाव आहे मित्रांनो क्रिकेट कधी काय घडेल याचा नेम नाही यश इथे मात्र यश त्या केल्यात आणखी एक फलंदाज लागोपाठ कोसळलाय डीक यू डी मित्रांनो ज्या आरती मी पहिल्या सत्रामध्ये चर्चा केली की, की क्लीन बोल्ड आपण चर्चा करतोय क्लीन बोल्ड घेतलाय या दुसऱ्या सत्रामध्ये विनोद भोईर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जर चर्चा केली तर आपण चर्चा करतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक क्लीन बोल्स कोणी घेतले मॅन फ्रॉम पाकिस्तान तीनशे छप्पन मॅच खेळला पाचशे दोन विकेट मिळवल्या त्याच्यामध्ये एकशे शहर क्लीन बोर्ड वसीम अक्रमच्या नावावरती भारतीय संघाच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकावरती नाव येतं अनिल कुंबळे ब्याण्णव क्लीन बोल्ड या दुसऱ्या सत्रामध्ये विनोद भोईरच्या नावावरती हा आलाय एक क्लीन बोर्ड हॅट्रिक चौबर्ट्यावरती हा गोलंदाज असेल आणि ज्या अर्थी मी चर्चा करतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक पहिल्यांदा कोणी घेतली मॅन फ्रॉम पाकिस्तान जलाल उद्दीन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक घेतली भारतीय संघाच्या माध्यमातून चेतन शर्मा यांनी पहिली हॅट्रिक घेतली तर या दुसऱ्या सत्रामध्ये ही हॅट्रिक होईल का गोलंदाजी मार्कवरती विनोद भोईर हॅट्रिकचा चेंडू घेऊन निघालाय पद्माकरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून साठी अकराशे रुपयाचं सा कॅश प्राईज झालं धन्यवाद साहेब कौतुकाची थाप तुमची विनोद भोईर यांच्या पाठीवरती पडते आपण चर्चा केली हॅट्रिक ला किती महत्व आहे सिथे मात्र पहा डावकुरा फलंदाज आहे आपल्या रडार मध्ये चेंडू होता परंतु सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला अक्रॉस द बॅट फटका मोठा नक्कीच अंकित झाला असता की, की काय परंतु तुमच्या आमच्या जर तरला काही महत्व नसतं डाव जातो चव्वेचाळीस जावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत आहे हे धावफलक शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल फुलटॉस ला माफी नाही येस इट्स गोईंग, गोईंग गोइंग गोइंग खरपूज चेंडू घेतलेला खरपूस समाचार मिळतील धावासा, माच अजून जिवंत आहे डिसे सहा बॉल रन्स बनवायचे आहेत वीस हे समीकरण आपल्या समोर येऊन पोहोचलय सहा बॉल वीस झाबा वीस झाबा सहा बॉल समीकरण आपल्या समोर चला मित्रांनो स्पीडअप घ्या आपण वेळ घेऊ नका काय स्पर्धेमध्ये उत्खंड वाढते मित्रांनो कोण घेऊन जाईल ही मॅच या नंतरच्या मॅच साठी पंचांची भूमिका श्रीनाथ पाटील साहेब नागाव त्याचबरोबर नवनाथ साळुंके सर नेवाली पंचांची भूमिका पुढच्या मॅच साठी या सरांची असेल याची नोंद आपण घ्यायची जव्या मैदानाच्या आतमध्ये सहा बॉल वीस रनची गरज असेल गोलंदाजी मार्कवरती शिर संघाच्या माध्यमातून निर्णायक षटक आपल्या नावी घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येऊन उभा राहिलाय जगदीश आलिमकर गोलंदाजी मार्कवरती निर्णायक षटक घेऊन फलंदाजी मार्कवरती डावकुरा फलंदाज आशिष भोईर आज दमखम दाखवायचा आहे आज मेरिट वरती फलंदाजी करायचे आज मेरिट वरती गोलंदाजी मला करायचे चेंडूला मात्र दिशा दिली शेतरक्षक आहे पाच बॉल एकोणीस रनची गरज मित्रांनो डावकुरा फलंदाज जर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचशा खेळाडूने नाव कमवलं त्याच्यामध्ये मित्रांनो षटकार किंग जर म्हंटल तर क्रिस गेल युवराज सिंग मित्रांनो आपण पाहिलं म्हणजे डावकुरे कित्येक फलंदाज आहेत ज्यांनी भुरळ घातली कुमार संघकारा असेल तर सिद्धी गरवल्याचे लव पाटील आणि मधुकर मडवी यांना इन्व्हाइट करतोय मंचावरती या दरम्यान वामन पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय सरचे स्वागत ओ टू कॉमेंटरी बॉक्स पाच बॉल एकोणीस रनची गरज अरे दरम्यान पाहतोय मंचावरती बबन पाडील यांचं सुद्धा आगमन होतोय सर स्वागत या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि मॅच मात्र कुशल मोमेंट चेंडू आणि पंधरा धावांची गरज काय मॅच आले मित्रांनो अफलातून अशी मॅच दोन्ही संघांसाठी चार वय नक्कीच घे से लढकर जो नसीब बदल दे वक से लढकर जो नसीब बदल दे इन्सान वही जो अपनी तकदीर बदलले चार बॉल पंधरा रनची गरज विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया कोण घेऊन जाईल मैदानाच्या मध्ये युद्ध सुरू आहे आखूट चेंडूला दिलेली दिशा धक धकता लावा अरे होता स्वराज्याचा छावा आणि या सहा साधावा षटकार डिसे पुष्करच्या बॅट मधून तीन बॉल नऊ रनची गरज समीकरण आपण नव्याने मांडूया पुष्करची बॅट मैदानाच्या आतमध्ये सीमा रेषेला आग लावली हर पल मे खुशी है हर लम्हे वो प्यारे हर पल मे वो खुशी है हर लम्हे वो प्यारे अरे खो दो तो यादे है झी लो तो जिंदगी है। एक रोज बॅट चेंडू चाललाय तलवारीच्या धारेने कापले सी मारेषा मेथील डबाचा डीक यू डी मित्रांनो पुष्कर काठीचा खेळ जर तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या नक्कीच वाजवा चार चेंडू बावीस जावाचं योगदान नौपाडा संघाला या खेळाडूने दिलाय दोन बॉल तीन रनची गरज कोण घेऊन जाईल ही मॅच मारणार उसळी घेणार भरारी अरे मारणार उसळी घेणार भरारी कोण असणार या स्पर्धेचा स्वीकारी सामना बरोबरीच सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या मित्रांनो दोन बॉल तीन रनची गरज पुष्कर काटे फलंदाजी मार्कवरती सज्ज काय उत्खंड आहे मित्रांनो कशा पद्धतीचा चेंडू फेकला जाईल खूप अवघड असतं मित्रांनो आज गावासाठी गावच्या विजयासाठी लढायचं लढायचंय मॅच मध्ये ट्विस्ट आहे एकदा धावली आहे यस इथे मात्र पहा नौपाडा संघ विजय होतोय शिळ संघाचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवलात या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं लागला काभार थँक्यू 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 सामना विजयाची धाब एकवटले ते नावापाडा टीमने आणि याच दरम्यान आम्ही मंचावरती सन्मान काही पाहुणे मंडळी आले त्यांचा आम्ही शुभ सन्मान या ठिकाणी करतोय कारडेगावचे आमचे पद्माकर शेठ पाटील ते उपस्थित आहेत त्यांचा